आई आमचा सासवडचा कटला, आमच्याकडे सगळं मिळत, वाम सुरमय कटला, चला तुम्हाला कापून दाखव, कापून दे आता मस्त पैकी कापून देते, चला हे बघा आणलाय सासवडचा कटला मासा, आता धुवूया तात्याच्या शॉवर वर, चलो हे आपलं शेत झालं धुवू, आता आपण आहे ना मस्त चुलीव कटल्याचा रस्सा बनवूया, चला हे बघा आपलं वाटणाचं साहित्य, खोबरं लसूण फुटाणे आणि कांदा, हे बघा कोथिंबीर, आता आपण हे कटल्या माशाचं वाटण पाट्यावर वाटूया, आता चूल पेटवली पातेल्याला माती लावली, आता आपण हे जो मांडूया, हे घ्या तेल, आता आपण आलं लसूण खोबरं पुदिना वाटण वाटलेलं ते टाकूया ह्याच्यात फोडणीला, आता आपण आहे ना घरगुती मसाले टाकूया, हा घरचा मसाला आहे घरी बनवलेला, ताजा मसाला आहे बनवलेला, आता आपले मासे घरगुती मसाल्याचे असतात, घरगुती मसाल्यामध्ये घरचा मस्त अरोमा सुटलेला आहे, सुगंध सुटलाय बरं, आपण थोडी हळद टाकू, हळद आणि चुलीवरची जेवणाची मजा काहीतरी वेगळीच असते, वेगळीच असते, आपण पाणी ओतूया, हे फोडणीला परतून घेतलं आणि नंतर हे टाकायचं, अरे वा मस्त तेलाचा असा मस्त सुगंध सुटलाय आणि थर पण आलेला आहे तेलाचा, आपण कोणकोणते मासे बनवतो, पण वय ह्याचे चिलापी मांगूर, मांगूर तुम्ही तिकडे दोन तालुक्यात पिंपळगावला होता, चिलापी मांगूर कटला मी कायम बनवते, अरे वा पाणी ओतूया, ही आपली पद्धत आहे पुरंदरची पुण्यामध्ये, आपल्याकडे नेहमी असंच असतं झणझणीत, आपण ह्याला जाळ घालूया म्हणजे भाजी लवकर उकळेल, आता येऊ दे उकळे मग त्यात मासे सोडूया, कसं आहे गावठी मसाल्यातली भाजी कशी आहे, हे बघा कशी तरी आली, आता उकळी येईल आपण त्यात मासे सोडूया, हा आपला घरगुती मसाला आहे, तुम्हाला लागत असेल तर ऑर्डर करू शकता, खाली नंबर दिलेला आहे, आता उकळी आली आपण त्यात मासे सोडूया, मासे झटपट होतात ना एकदम लगेच 10 मिनिटात मासे होतात, अरे आई हे की कोथिंबीर दे, आता आपण कोथिंबीर टाकूया वरून, हे बघा आपलं शिजलंय, आता आपण खाली ठेवूया, बघा काय दिसतंय जबरदस्त तरी आली, कसं दिसतंय खायला पण तेवढीच मजा येणार आहे, ही पापूरला आलेली भाकरी चुलीवरची, हे घे अमोल मी रस्सा बनवलाय कटलीचा आणि सुक फ्राय बनवले कटली, मच्छी थाळी रेडी आहे, हे घे अमोल, वा मंडळी सुनंदा काकींनी मस्त अशी थाळी बनवून दिलेली आपल्याला, तुम्ही पाहू शकता मस्त असं कटला मच्छीचा रस्सा बनवलेला आहे आणि मस्त असा सुक्का बनवलेला आहे आणि इकडे पापुद्राली बाजरीची भाकरी, इकडे कांदा लिंबू टोमॅटो जबरदस्त बनवलेला स्वयंपाक आहे, सुलीव बनवलेला स्वयंपाक आहे स्पेशली, असं तुम्हाला कुठल्याही हॉटेलमध्ये मिळणार नाही मंडळी, जबरदस्त खाण्याच्या अगोदर सुगंधावरूनच जबरदस्त दिसतंय, म्हणजे ट्राय करूया, इकडे मस्त असं लिंबू दिलेलं आहे, चुलीवरचं त्यात बाजरीची भाकरी आणि असं झणझणीत दिसायला लिंबू आणि असा मस्त असा परिसर, अजून काय पाहिजे इकडे मंडळी, ट्राय करूया मस्त पापुद्राली भाकरी कुरकुरीत एकदम, रशनेच ट्राय करूया, चिकन मटन खाल्याचं फिर येतो ना तो मच्छीमध्ये येतोय इथे, आणि मच्छी खूप इन्स्टंट लवकर शिजते, पीस ट्राय करूया, सगळ्यात कमाल तर मंडळी इकडे मस्त असं कटल्यात सुक्का बनवलेलं आहे, तुम्ही पाहू शकता जे वाटण घातलेले ना ते जबरदस्त आहे, थिकनेस किती आहे, मसाला किती भरला याच्यामध्ये, हा हा सासवडला मच्छी मिळाली आणि ती मच्छी आणून मस्त बनवून दिलेली आहेत, तुम्हाला जर मसाला पाहिजे तर तुम्ही घरपोच तुम्हाला मिळू शकतो, मी खाली नंबर देईल त्यावर कॉन्टॅक्ट करू शकता,
ट्राय करूया कटला मच्छी सुक्का. जबरदस्त जबरदस्त. तुम्हाला काकूंची रेसिपी कशी वाटली कमेंट करू सांगा, आणि असं तुम्ही कधी ट्राय केलं आहे का हे कमेंट करू सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला शुभेच्छा खूप 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 शुभेच्छा. धन्यवाद धन्यवाद. भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिकसह. तुम्हाला टाटा बाय, टेक केअर, सी यू.